नागपूरमध्ये गुंडांची दहशत कायम. सावजी हॉटेलच्या मालकाचा भर रस्त्यात 5 जणांनी केला खून. नागपूरमध्ये भर रस्त्यात 5 जणांनी धरमपेठमधील भोले पेट्रोल पंप चौकात सावजी हॉटेलचे मालक किशोर बिणेकर यांचा खून केलाय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहे. नागपूरमध्ये अजूनही गुंडेशाही कायम असल्याचे या प्रकारावरून उघड झाले आहे, त्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. बाल्या बिनेकरची हत्या केलेल्या आरोपीला अखेर अटक. नागपूरमध्ये शनिवारी भर चौकात सिने स्टाईलने बाल्या बिनेकर यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाल्या बिनेकर हा आपल्या कारने जात असताना भोले पेट्रोल पंप चौकात कार थांबली. त्याचवेळी 5 आरोपींनी त्याच्या कारच्या काचा फोडून धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. 5 आरोपींपैकी चेतन हजारे याच्या वडिलांची 2001 मध्ये बाल्या बिनेकरने हत्या केली होती, त्यामुळे त्याचा राग आरोपीच्या मनात होता. दरम्यान आरोपीचे साथीदार त्याला तुझ्या वडिलांची हत्या केल्यावरही तू काहीच करू शकत नाही असे म्हणून डिवचायचे. त्यामुळे आरोपी चेतन हजारे यांनी बाल्या बिनेकर याची हत्या करण्याची योजना आखली होती. त्यानुसार चेतन हजारे आणि त्यांच्या 4 साथीदारांनी शनिवारी त्याची हत्या केली होती. बाल्या बिनेकर याच्या अंत्ययात्रेला नागरिकांची मोठी गर्दी. नागपुरात भर दिवसा भोले पेट्रोल पंप चौकात हत्या करण्यात आलेल्या बाल्या बिनेकर यांच्या अंत्ययात्रेला नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. शनिवारी बाल्याची 5 आरोपींनी भर चौकात सिने स्टाईल हत्या केली होती. दरम्यान बाल्याची तो राहत असलेल्या लालगंज खैरीपुरा भागातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत 2000 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. शिवाय घरांच्या छतावरून अंत्ययात्रा बघणाऱ्यांचीही संख्या मोठी होती. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बाल्या बिनेकर हा जुगार अड्डा चालवायचा, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते, मात्र तो राहत असलेल्या भागातील लोकांना तो त्रास देत नसल्याची माहिती आहे.